भूखंड सोनार तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहुयात आज रविवार दिनांक 20 फेब्रुवारी दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। मोदी लाटेमुळेच काँग्रेसची सत्ता गेली, राजस्थान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत। LIC वतीने राजस्थान काँग्रेस कमिटीचं खुलं अधिवेशन राजधानी जयपूरच्या बिर्ला सभागृहात सुरू आहे। आज अधिवेशनाचं दुसरं सत्र आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी CM गेहलोत यांनी सरकार कोसळल्याची कारणं सांगितली। गेहलोत म्हणाले, सदस्यांच्या नाराजीमुळे आणि मोदी लाटेमुळे यापूर्वीचं काँग्रेसचं सरकार गेलं होतं। 2003 विधानसभा निवडणुकीत सदस्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं। कार नदीत कोसळल्यामुळे नवरदेवांसह 9 जणांचा जागीच मृत्यू। धुमधडाक्यात लग्नाची तयारी केली, नवरदेव वराड घेऊन लग्नासाठी निघाला। सर्वजण आनंदात होते, पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही। राजस्थान मधील कोटा येथे रविवारी सकाळी वराड लग्न मंडपात पोहोचण्यापूर्वी मोठी दुर्घटना घडली। नवरदेवासह 9 वराडींना घेऊन जाणारी भरधाव कार चंबळ नदीमध्ये कोसळली। अपघातामध्ये सर्वांचा मृत्यू झाला आहे। नयापूर जवळील एका छोट्या पुलावर ही घटना घडली। माहिती मिळताच पोलीस आणि महामंडळाचे गोताखोर पथक घटनास्थळी पोहोचले, बचाव कार्य सुरू करण्यात आले। नदीत बुडालेल्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। पंजाबमध्ये सर्व जागांसाठी तर उत्तर प्रदेशमध्ये 3 टप्प्याचे मतदान सुरू। देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत। 5 राज्यांपैकी आज पंजाबमधील सर्व 117 जागांसाठी मतदान होत असून उत्तर प्रदेशात 3 टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे। दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये 3 टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे 60 टप्पे आहेत, तर पंजाबमध्ये आज एकाच दिवशी पूर्ण मतदान होणार आहे। पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये लोक मत देण्यासाठी मतदान केंद्रावर दिसून येत आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश। आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल करण्याचे निर्देश पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी मोहालीचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना दिले आहेत। केजरीवाल यांनी अन्य राजकीय पक्षांवर खोटे आरोप केल्याच्या तक्रारी शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्जदीप सिंह क्लेर यांनी केले आहेत। त्यासाठी आपच्या ध्वनी चित्रपटीचा दाखला दिला आहे। दरम्यान केजरीवाल यांच्यावर आरोप करणारे आपचे माजी नेते कुमार विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने शनिवारी घेतला आहे। मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी। भाजप नेत्या चित्रा वाघ या भाजपच्या केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाले आहेत। त्यांनी पंतप्रधान मोदींना तात्काळ दखल घेण्याची विनंती केली आहे, तसेच केंद्रीय मंत्र्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाला केली आहे। फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्यांची तुलना खासदार हेमा मालिनी यांच्या गालासोबत केली होती। ते अमरपूर येथील रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देत होते, यावेळी त्यांची जीप घसरली। ठेकेदारांनी रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे बनवले, पण गावात पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे, असं फग्गनसिंह कुलस्ते म्हणाले होते। त्यानंतर महिलांचा अपमान केला असा आरोप करत अनेकांनी कुलस्ते यांच्यावर कारवाईची मागणी केली। 2024 नंतर देशात लोकशाही येईल, चिव लोकांना स्थान उरणार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे शरद पवार यांनी सोनिया गांधींची परवानगी घेतली का असा खोचक सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता। त्यावरून संतापलेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले। यावेळी राऊतांकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली। राऊत म्हणाले, देशात असे खूप चू लोक आहेत, पण अशा चू लोकांच्या बोलण्यावरून प्रश्न विचारण्यात अर्थ नाही। प्रसारमाध्यमांनी याचे भान ठेवले पाहिजे। देशात 2024 नंतर अशा चू लोकांना स्थान उरणार नाही, ते संपतील। 2024 नंतर देशात लोकशाही येईल, राजकारण पारदर्शक असेल, असे राऊत म्हणाले। या वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वानखेडेंना आता आणखी एक दणका, ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। NCBचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना ठाकरे सरकारने आणखी एक दणका दिला आहे। जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन मद्य विक्रीचा परवाना घेतल्याप्रकरणी वानखेडेंवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समीर वानखेडे यांचे 1997 मध्ये वय 18 वर्षापेक्षा कमी असतानाही त्यांनी नवी मुंबईतील सद्गुरू बार आणि रेस्टॉरंटच्या करारनाम्यात आपलं वय लपवलं होतं। वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन
हॉटेलचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आता ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. दाऊदच्या निशाण्यावर मुंबई आणि दिल्लीतील बडे नेते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम दहशतवादी हल्ले करून दहशत माजवण्याचा कट रचत असल्याचा खुलासा एनआयएने केला आहे. यासाठी दाऊदने एक विशेष युनिट तयार केले आहे. याद्वारे तो दहशतवादी कारवाया पसरवत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध 7 फेब्रुवारीला UAP कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मुंबई आणि दिल्लीतील बडे राजकारणी आणि व्यापारी दाऊदच्या रडारवर असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणा डी कंपनीच्या कार्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण भारतात दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी अलीकडच्या काळात अनेकांची दाऊदने भरती केल्याचे सांगण्यात येत आहे. भारत चीन संबंधांचा कठीण काळ सुरू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे प्रतिपादन. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचा कठीण काळ सुरू असल्याचं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. चीनकडून सीमा कराराचे उल्लंघन केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध हे कठीण परिस्थितीतून जात आहेत, असं जयशंकर यावेळी म्हणाले. सीमेवरील वातावरण दोन्ही देशातील संबंध कसे असतील हे निश्चित करतील, असंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्युनिच सुरक्षा परिषद 2022 बोलत होते. कॅबिनेट मंत्र्यांची जवानांसोबत मतदान केंद्रावर झटापट. पंजाबमध्ये सर्व 117 आणि उत्तर प्रदेशात 3र्या टप्प्यातील 59 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. पंजाबमध्ये काँग्रेस तर उत्तर प्रदेशात भाजप सत्ताधीश आहे. पंजाबमध्ये साधारणपणे सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान तर उत्तर प्रदेशात सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व ठिकाणची मतमोजणी 10 मार्च रोजी पार पडेल. उत्तर प्रदेशात मंत्री सतीश महाणा यांची कानपूरमधील एका मतदान केंद्रावर CRPF जवानाशी झटापट झाली. कार्यकर्त्यांनी आरोप केला की CRPF पोलिसांनी गोळीबार केला. यावर मंत्र्यांनी जाऊन जवानाला इशारा दिला. बराच काळ दोघांमध्ये शाब्दिक वाचाबाची झाली. ठाकरे सरकारमधील असलेल्यांची बेनामी संपत्ती जप्त करून जनतेला परत देणार. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. त्यामुळे आज किरीट सोमय्या यांनी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही. ठाकरे सरकारमधील असलेल्यांची बेनामी संपत्ती जप्त करून जनतेला परत देणार. शीना बोरा जिवंत नाही, CBI ने इंद्राणी मुखर्जींचा दावा फेटाळला. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी यांनी केला होता, मात्र हा दावा CBI ने फेटाळला आहे. शीना बोराचा खरोखर मृत्यू झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत, असे CBI ने विशेष न्यायालयाला शीना बोरा हत्या प्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जींचा दावा फेटाळताना सांगितले. शीना बोरा जिवंत असून तिचा शोध घेण्यात यावा, असा अर्ज शीनाची आई व शीनाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने विशेष CBI न्यायालयात केला होता. या अर्जावर CBI ने उत्तर दाखल केले. युक्रेन रशिया सीमेवरील तणाव तीव्र. युक्रेनच्या पूर्व सीमेसमीप रशियाची 1.5 लाख सैन्य तैनाती. पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरवाद्यांनी सुरू केलेले सैन्य जमाजमव, डोनेस्क प्रांतातील नागरिकांचे रशियाकडे सुरू केलेले स्थलांतर आणि रशियाने केलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी, यामुळे संपूर्ण जगावर युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत. पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरवादी नेत्यांनी शनिवारी संपूर्ण लष्करी जमाजमव करण्याचे आदेश दिल्याने पाश्चात्य नेत्यांनी रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य आक्रमणाबद्दल गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेनेही जगावर दाटलेल्या या युद्धछळीची दखल घेतली असून रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर आम्हीही त्याच्या वित्तीय संस्था आणि प्रमुख उद्योगांना लक्ष्य करू, असा इशारा दिला आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट. देशात गेल्या काही दिवसांपासून
नव्या रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मृत्यूंची संख्या वाढत आहे. शनिवारी देशात 24 तासात 22,270 इतके नवे कोरोनाबाधित आणि 325 मृत्यूंची नोंद झाली होती. पण आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत 2,302 घट होऊन 348 मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या 24 तासात 19,968 नवे कोरोनाबाधित आढळले असून 673 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 48,847 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात 224,187 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच पॉझिटिव्ह दर 2% (1.68%) इतका झाला आहे. याचबरोबर आजच्या फटाफट न्यूज संपल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.